मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या देशामध्ये कायदे आहेत, लॉ आहे, फक्त ऑर्डर नाही आहे. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. म्हणजे माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे, 100% विश्वास आहे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांवरती. तुम्ही त्यांच्या हातामध्ये त्यांना 48 तास द्या. तुम्ही मला एक दिवस म्हणताय ना, मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना 48 तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, ऑर्डर्स नसतात. रिस्क कोण घेईल? आणि पोलिसांनी जर समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल, का जातील ते जेलमध्ये? कोणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे, त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं आहे, याला काय अर्थ आहे का? आणि त्याच्यामुळे का मारतात? त्याच्यामुळे का? प्रफुल्लभाई काय म्हणणं तुमचं? तर मला वाटतं की एका पोलीस ऑफिशियललाच एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवायला पाहिजे. कोणाला? पोलीस ऑफिशियलला. अरे फार उत्तम काम करणारे आपल्याकडे पोलीस अधिकारी आहेत, उत्तम काम करणारे. महाराष्ट्र म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत. फक्त त्या लोकांना फक्त तुम्ही 48 तासाचा मोकळा हात द्या. निकम साहेब बरोबर बोलतो ना मी? नो कॉमेंट्स नाही, तुम्हाला केसेस मिळणार नाहीत.